कुख्यात आरोपी आबू के दोनों भाइयों को पुलिस ने गिरफ्तार किया है। 2021 में आबू और उसके तीन भाइयों के खिलाफ गुनाह दर्ज कराया गया था, जबकि इन भाइयों ने हाईकोर्ट में गिरफ्तारी पूर्व जमानत हाजिर की थी, पर हाईकोर्ट ने अर्जी खारिज करते ही सकदरा पुलिस ने आबू के घर पहुंचकर अमजद खान और शहजादा खान इन दोनों भाइयों को गिरफ्तार किया है। ताजबाग में पुलिस का तगड़ा बंदोबस्त देखने मिला। उसी दौरान आबू के घर की पुलिस द्वारा तलाशी भी ली गई और इसकी आगे की कार्रवाई में पुलिस जुट गई है। साधारणतः ऑगस्ट 31 2021 साली गुन्हा दाखल झाला होता यांच्यावर। त्या गुन्ह्यामध्ये 25 जानेवारी रोजी मोका या कायद्याचे कलम लागलेले आहेत आणि तो तपास आमच्याकडे आलेला आहे। या तपासामध्ये जे आरोपी आहेत चार भाऊ अबू उर्फ फिरोज, शहजादा खान, अमजद खान आणि इग्गा खान, या चारही आरोपींनी माननीय उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी बेल केलेला होता। त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर याच्यातील अमजद खान आणि शहजादा खान या दोघांना आम्ही अटक केलेला आहे आणि गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आज यांची आम्ही घरझडती घेत आहोत। ज्या पद्धतीने यांची घरं खूप आलिशान आणि मोठी आहेत त्याकरता आम्ही एकूण 4 टीम वेगवेगळ्या नेमलेल्या आहेत। प्रत्येक टीममध्ये सिनियर पोलीस इन्स्पेक्टर हे इन्चार्ज आहेत, त्यासोबत असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर किंवा PSI, रायटर आणि कॅमेरामॅन, 2 पंच अशी संपूर्ण यंत्रणा लावून 4 टीममार्फत आम्ही या संपूर्ण घराची झडती घेत आहोत। घरातील एक एक वस्तूचं व्हॅल्युएशन मूल्यमापन या झडतीच्या दरम्यान करण्यात येणार आहे। मोका कायद्यामध्ये महत्त्वाचं सेक्शन आहे की यांनी यांच्या बेकायदेशीर कारवायामधून मागच्या 10 वर्षाच्या गुन्हेगारीतून जी काही संपत्ती कमवलेली आहे या प्रत्येक संपत्तीच्या कमवलेल्या प्रत्येक पैसा हिशोब यांना द्यावा लागणार आहे। त्यांनी ते कुठून कमवलेला आहे अदरवाईज जर ह्याला काही यांचे इन्कम सोर्स नसतील तर ही सर्व प्रॉपर्टी या गुन्ह्यामध्ये सरकार जमा होऊ शकते। त्या अनुषंगाने आम्ही या सर्व प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करण्याकरिता आम्ही ही प्राथमिक घरझडती आज या ठिकाणी घेत आहोत। 100% याच्यामध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते जर याचा यांनी प्रत्येक गोष्टीचा हिसाब जर आम्हाला नाही दिला। याचे इन्कम सोर्सेस यांनी आम्हाला नाही प्रोव्हाइड केले, इन्कम टॅक्स नाही प्रोव्हाइड केले, त्यांचा सोर्स ऑफ इन्कम जर आम्हाला नाही सांगितला सगळा तर ही सगळी प्रॉपर्टी मोका कायदा सेक्शन 20 अंतर्गत शासन जमा होऊ शकते। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।